तब्बल 3,500 फुटांवर अतिदुर्गम अशा मुळशी तालुक्यामधील तैल व बैल या दोन सुळक्यांच्या मध्यभागी देशातील पहिला दरी झोका बांधून त्या ठिकाणी मुक्काम करण्याचे साहस मावळा जवान संघटनेच्या काही गिर्यारोहकांनी केले आहे. चोहो बाजूंनी उंच डोंगरकडे असलेल्या अद्भुत विशालता व अत्यंत दुर्गम सुळके म्हणून तैल व बैल या दोन सुळक्यांची ओळख आहे. तब्बल 3,500 फूट उंची असलेल्या या सुळक्यांच्या मध्यभागी जवळपास 80 फुटांचे अंतर आहे. सुळक्यांच्या मध्यभागी खडकामध्ये बोल्ट बसून त्याला दोरखंड बांधण्यात आले. त्या आधारे दोरखंडाला मध्यभागी झुलता कापडाचा झोका बांधण्यात आला. हे सर्व सिंहगड येथील मावळा जवान संघटनेच्या काही गिर्यारोहकांनी केले आहे. त्यांनी शनिवारी म्हणजेच 23 ऑक्टोबरला सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह या मोहिमेला सुरुवात केली. जवळपास 3.5 तासांचा खडतर प्रवास करत सर्वजण त्या सुळक्यावर दाखल झाले. शनिवारी रात्री एका झोक्यामध्ये लहू उघडे व दुसऱ्या झोक्यामध्ये तुषार दिघे अशा दोघांनी मुक्काम केला. खाली 2,500 फूट खोल दऱ्या, रक्त गोठवणारी थंडी, वारे आणि निसर्गाच्या अद्भुत सानिध्यामध्ये त्या दोघांनी जीवाची कुठलीही पर्वा न करता मुक्काम केला. त्यानंतर रविवारी सकाळी दोघेही त्या झोक्यामधून खाली उतरले. अतिविशाल सुळक्यावर झुलता झोका उभारण्याची ही देशामधील पहिलीच घटना आहे. या मोहिमेमागचा सर्वात मेन हेतू होता की सह्याद्रीमध्ये खूप साऱ्या साहसिक मोहिमा होत असतात, पण एक काहीतरी युनिक मोहीम अशी ही आखावी, हा त्या युनिक म्हणजे नवीन आणि वेगळं काहीतरी असावं, हा त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. आणि तरुण पिढीला एक जे आत्ता सर्व काही कम्प्युटर आणि मोबाईल ह्या दुनियेत जे अडकलेले आहेत त्यातून बाहेर निघून निसर्गामध्ये सह्याद्रीमध्ये भटकावं आणि त्यातूनही त्यांना त्यांच्या फिजिकल आणि सर्व गोष्टीमध्ये निरोगी राहावं, हा त्यातूनच एक महत्त्वाचा मुद्दा होता. गेले 2 वर्ष आपण सर्वांनी एक मोठ्या भयंकर संकटाला सामोरं गेलो, ते म्हणजे कोरोना. आज देश त्यातून चांगल्या मोठ्या पद्धतीनेही सावरलेला आहे आणि ही संकट पूर्णपणे देशावरचं नक्कीच दूर होईल हे आपल्याला आशा आहे, कारण की आपल्या पाठी छत्रपतींचे आशीर्वाद आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ह्या फील्डमधून माउंटेनिअरिंग किंवा साहसी क्रीडा प्रकारामधनं देशाला एक चांगले तरुण भेटतील की ते पुढे देशाचं नाव उज्ज्वल करतील. हा आणि तरुण पिढीला ते लेडीज असू किंवा जेंट्स असू त्यातून त्यांना एक वेगळी चालना मिळते आणि ते काहीतरी प्रेरित होतात, हा त्याचा मेन हेतू होता. आपल्या महाराष्ट्राला गडकोट आणि सुळक्यांचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे आणि तो एक्सप्लोर करत असताना आम्ही आजपर्यंत बरेच गडकिल्ले आणि सुळके सर केले. तर सुळके सर करत असताना आम्हाला बऱ्याच वेळा ही संकल्पना मनात आली होती, जीवधन वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग असेल किंवा नाना चांगटा असेल, अशी काही ठिकाणं आहेत की ती खूप युनिक आहेत की त्या ठिकाणी काहीतरी करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. पण त्यासाठी ते करण्यासाठी आपण तेवढं टेक्निकली साऊंड आणि आपण टेक्निकली शार्प पाहिजे, त्या गोष्टीमधला आपल्याला अनुभव पाहिजे. कोणतीही गोष्ट माउंटेनिअरिंगमध्ये करताना खूप बारकाईने करावी लागते, एक चूक माणसाच्या जीवावरती बेतू शकते. त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी तो कोर्स पूर्ण करून माउंटेनिअरिंग बेसिक माउंटेन कोर्स पूर्ण केलेला आहे, त्याच्यानंतर आम्ही ह्या गोष्टींमध्ये 100% हात घातलेला आहे. आज हॅमॉकचं सेटअप लावताना आम्ही पूर्णपणे स्कीचं बोल्टिंग असेल त्या बोल्टवरतीच आम्ही हॅमॉक लावला, त्याच्यानंतर रोपची क्वालिटी असेल, आमचं इक्विपमेंट असेल, ह्या प्रत्येक गोष्टी बारकाईनं विचार करून त्या गोष्टींचा अभ्यास करूनच आम्ही त्या गोष्टीला हात घातलेला आहे, जेणेकरून आज ती गोष्ट करताना कोणत्याही मुलाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही पाहिजे किंवा आज वर्षानुवर्ष सुळके तिथेच आहेत, गडकिल्ले तिथेच, आज आपल्याला काही दुखापत झाली तर ती आपल्याला सहन होणार नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सेफ्टी आणि मुलं टेक्निकली साऊंड आहेत का ह्या गोष्टीचा अभ्यास करूनच त्या गोष्टींना हात घालतो. आणि खूप सुंदर प्रकारे आम्ही केलेली संकल्पना आम्हालाही आवडली आणि सगळ्यांनी आम्हाला त्या संकल्पना आवडल्यानंतर सगळ्यांचा रिस्पॉन्स पण खूप छान आला. खालनं सांगण्यापेक्षा स्वतः मला तिथे करायचं होतं, फेसवरती मला सेटअप बांधायचा होता, तर माझं फक्त लक्ष लहूदात आणि तुषारकडे होतं कारण माझे जे स्ट्रॉंग आहेत ते दोघंजणच आहेत. खाली खूप गोंधळ चालला होता, त्याच्यामुळे माझे शार्प
कान फक्त दोघांकडेच होते आणि मी त्या दोघांचंच फक्त कोणे जे बोलत होते ते ऐकत होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही लव जाता खालनं बोलत होतो तेव्हाच तुषार आणि मी हॅमॉक अँकर करत होतो आणि आम्ही दोघांनी व्यवस्थित सेफ्टी वगैरे घेतली होती. त्याची वर बघितले तर म्हणजे वारंही सुटलं होतं आणि सूर्य मावळतीला आला होता. नजारा खूप ब्युटिफुल होता, म्हणजे सुंदर होता. आम्ही दोघं जण होतो आणि आमचा कंटिन्यू कॉल चालू होता. लवदादा खाली गेले होते, कॉकी टॉकीवरती कंटिन्यू कॉलही चालू होता. भीती होती मनात की काही माकडं पण होती ना, तर दगड वगैरे पडण्याची शक्यता होती. पण आमचे हेल्मेट आणि सगळे आम्ही सेफ्टी गिअर घेतले होते, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आला.